हाय नमस्कार, मी अतिशा लाड, राजश्री मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर गाब हा सिनेमा 21 जूनला आपल्या भेटीला येतो आहे. खरं तर सध्या हॉरर किंवा प्रेमकथा अशा बऱ्याच पाहायला मिळतात, पण मला असं वाटतं ह्या सिनेमाची खूप गरज आहे, कारण का प्रबोधन आणि त्यातून सटल कॉमेडी आणि प्रेमसुद्धा ह्यात पाहायला मिळणार आहे. आता माझ्यासोबत कैलाश आणि सायली आहेत. खरं तर ट्रेलर इतका भारी आणि गाणी तर इतकी भारी आहेत. खूप स्वागत तुम्हा दोघांचे राजश्री मराठीमध्ये. कसे आहात? थँक्यू, मस्त मजे. भन्नाट भन्नाट. युजुअल गाव हा सिनेमा म्हणजे आता जेव्हा मी ट्रेलर बघते ना, मला खरंच असं वाटतं की मी गावी पोचले आहे. आणि ते व्हिज्युअली इतकं अपीलिंग आहे ना. तुम्हाला शूट करताना किती मजा आली आणि असं वाटायचं की शूट संपलं आहे पण आपण तरी आपण थांबूया रानात जरा असं फिरूया. खरं म्हणजे तिथे ना एक झाड होतं, आंब्याचं झाड होतं खूप मोठं, आणि तिथे जुना वाडा होता. तो इतका जुना होता म्हणजे त्यांच्या आजोबा पंजोबापासून तो जुना वाडा होता. आणि त्या उन्हाळ्यात झालं आमचं शूट, तर ते इतकं थंड होतं, मध्ये अगदी AC लावल्यासारखं ते थंड होतं, कारण तो वाडा होता जुना, एकदम जुना. आणि समोरच मशीनचा गोठा होता आणि त्या मशीनचं काम करायला, राखायला, धुवायला एक बिहारी व्यक्ती होता तिथे, माणूस होता. आणि ते वातावरण इतकं छान होतं ना, असं वाटायचं की म्हणजे आपण शूटिंगला आलोच नाही, सुट्टी मनवायला आलो असं ते काहीतरी. व्हेकेशन सुरू आहे, पावल्या वेळात आपण शूटिंग करतो. हां, त्यामुळे खरंच तू म्हणते तसंच आहे की खरंच आम्हाला म्हणजे असं शूट संपलं की खरंच जावं असं वाटत होतं. असं प्रत्येकाला असं वाटतं की शूट संपलं, चला आता पळा आपलं व्हॅनिटीत जा. व्हॅनिटीत कोणी जात नव्हतं, आम्ही मस्तपैकी तिकडे बसत होतो. कसली व्हॅनिटी, हेच निसर्ग म्हणजेच व्हॅनिटी आहे. आणि सायली, तू म्हणालीस की कैलाशला तर सवय आहे म्हणजे गुरंढोरं सांभाळायची गावी, पण तुला हे सगळं नवीन होतं. तर सुरुवातीला म्हणजे नवीन कलाकार जेव्हा असतो त्याच्यासोबत आपण जमून घेतो, पण इथे गुरं असतात त्यांच्या कलाने घ्यायचं असतं, कसं सगळं जमून आलं? आणि तू तर म्हणजे त्या रेड्याला फुल त्याचे लाड वगैरे. ऑफकोर्स चॅलेंजिंग होतं, कारण मुंबईचं कल्चर वेगळं आहे आणि कोल्हापूर आणि सगळंच ते वेगळंच माहोल आहे तिकडचं. बट प्रॅक्टिस म्हणेन मी, 2 दिवस माझं ट्रेनिंग झालं त्यासाठी. आणि त्या रेड्यासोबत त्याला फिरवणं, त्याला कुठे कुठे घेऊन जाणं, आणि तो बिचारा कुठे पण जायचं सुरुवातीला. तर मग त्याला सांभाळणं, त्याचे ट्रिक्स अँड टेक्निक्स सगळं शिकणं, ते चॅलेंजिंग होतं. आणि ऑफकोर्स कैलाश होता माझे डिरेक्टर होते, सगळ्यांनी खूप मला सांभाळून घेतलं, म्हणजे काम खूप पटपट होत होतं, कारण माझा थिएटरचा एक्सपिरियन्स आणि कॅमेराचा एक्सपिरियन्स यात खूप फरक आहे, खूप फरक. पुढचा माझा प्रश्न होता की नाटक एकांकिका हा पूर्णपणे वेगळा भाग आहे, आणि सिनेमा करणं म्हणजे नाटक रोज आपण जगत असतो, आणि सिनेमा कसं एकदा शूट झाला, एकदा समोर गेला की दॅट्स इट. पण हा एक्सपिरियन्स कसा होता, नवीन होता, आणि आता पुढे सिनेमात दिसणार आहेस का? हो, सिनेमात तर मी दिसणार आहे याच्या पुढे, कारण प्रोजेक्ट्स येत आहेत आत्ता माझ्याकडे. एक्सपिरियन्स खूप छान होता. नाटक एक तुम्ही 3 तासात किंवा 1.5 तासात जे काही परफॉर्म करता आणि ते त्याचे प्रयोग होत असतात, लाईव्ह रिस्पॉन्स मिळत असतो. सिनेमाला लाईव्ह रिस्पॉन्स म्हणण्यापेक्षा तुमच्या क्रूने टाळ्या वाजवलं की हां बाबा आपण ट्रॅकवर आहोत, किंवा कैलाशवाला म्हणाला हा छान झाला का सीन, मग सध्या हां आपण करेक्ट चाललेलो आहोत आत्ता. कैलाश ओम बरोबर म्हणाला, म्हणजे आपण तिथलं पार केलं. ऑफकोर्स, कारण त्याने नाटकही खूप केलेलं आहे, त्याने कॅमेराही खूप केलेला आहे, आणि तो गुणी नट आहे तो खूप फार असा, आणि काय म्हणू, सपोर्टिव्ह ॲक्टर आहे. सो ते खूप इझी झालं परफॉर्म करताना. आणि मला, मी असं स्पेशली काही असं सांगू इच्छित नाही, हे पूर्ण टीमचं वर्क आहे आमच्या, म्हणजे सगळ्या टीमने, म्हणजे अगदी माझ्या स्पॉट बॉयपासून, नटापासून, DOP पासून प्रत्येक माणसाने मेहनत घेतली याच्यासाठी. इवन मी ज्या गावात ते शूट केलं आहे त्या गावातल्या लोकांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आहे. असं आहे खरं तर. आणि मला असं वाटतं कैलाशच्या घरीसुद्धा अजून एक कलाकार तयार होतो, आता छोटा आहे तो. कसं चालू आहे सध्या, म्हणजे ती पण आता ओळखायला लागली आहे ना की हा पिक्चर? खूप छान. हो, ती ओळखायला लागली, तिला कळतं पप्पाचं गाणं लागलंय. ती म्हणते पप्पाचं गाणं लाव, पप्पा तुझं गाणं लाव. पहिल्या वाढदिवसापासून आम्ही तिला बघतोय, आणि खरंच म्हणजे मीनाक्षीसुद्धा टेलिव्हिजन आणि आता सध्या फॅमिलीला वेळ देते, पण खूप मजा येणार आहे. कारण का काय सांगायला आवडेल, कारण का तू म्हणालास की ही जी स्टोरी आहे गावातली आहे, पण हे गावी होत असणार ना, हे जे तुम्ही हो हे मी लहानपणापासून बघितलं आहे. म्हणजे मस लावायला रेड्याकडे न्यावं लागायचं आणि लावायचं, किंवा कधीकधी तर रेडा आणि मस जेव्हा चरायला जातात तेव्हाच ते इंटिमेट व्हायचे, हे मी जवळून बघितलं. हां नाही, याच्यावरती आपण बोलत नाही, पण म्हणजे
हेच हाच मुद्दा आहे की जे महत्त्वाचं आहे त्यावरती आपण बोलत नाही आणि भलत्याच गोष्टींवरती बोलतो आपण, व्यक्त होतो आपण. तर तेच, रेड्यांची संख्या खरंच खूप कमी आहे गावी, आजही रेड्यांची संख्या खूप कमी आहे. मला खूप छान वाटते की माझ्या घरी आजही रेडा आहे आणि हो छान आहे, त्यामुळे एक ते श्रीमंत असल्याचं फिलिंग आहे, सगळे लोक आपल्याकडे येतात. श्रीमंती ही आहे तुला. हो हो हो, अगदीच. माझ्या घरी खूप साऱ्या कोंबड्या आहेत, मी आत्ताही बोललो, खूप साऱ्या कोंबड्या आहेत, अगदी 100-150 कोंबड्या आहेत, गावरान कोंबड्या आहेत, त्यामुळे याराला ती अंडी वगैरे सगळं घरी गावरान मिळतं सगळं खायला. हा पण सायली, तुझ्यासाठी हे खूप चॅलेंजिंग होतं, पण मला कैलाशला विचारायला आवडेल की भले आपण खूप सिनेमे केलेत, खूप काम केले, पण कधीच असं होत नाही की आपल्याला काही गोष्टी सोप्या जातात नेहमीच. ह्या सिनेमातली सर्वात कठीण गेलेली गोष्ट आणि कायम तो एक्सपिरियन्स लक्षात राहील अशी कोणती? डान्स. डान्स सगळ्यात कठीण गेलेला डान्स. मला मीनाक्षी कायम म्हणते, अरे तू शिक, तू ॲक्टर आहेस, अरे जी गोष्ट शिकूनही जमत नाही ती कशी शिकू. गंमत अशी आहे की आमच्यावर रिहर्सल होती तेव्हा मीनाक्षी आली होती आणि ती शूट करायची सगळं आणि मग ती त्याला घरी जाऊन सांगायची कैलाश असं ना ते असं असं कर. यारा त्याला शिकवेल, बाबा मी शिकवते तुला आता, आहे ना थोडं शिकवते यारा मला. हो अरे खूप खूप छान, म्हणजे धमाल आहे. खूप सुंदर ट्रेलर आहे आणि गाणी पण खूप छान आहेत. मला असं वाटतं प्रेक्षक गर्दी करतील 21 जूनला, पण तरी तुम्ही काय अपील कराल प्रेक्षक? हां, प्रेक्षकांना सांग, म्हणजे मला तरी सांगावं असं वाटते की आपण आता आता काय झालं, आता सिनेमे खूप असे लार्जर दॅन लाईफ आणि खूप असे मोठमोठे सिनेमे बघायची सवय लागली आपल्या प्रेक्षकांना, आणि ते साहजिकपणे, कारण सिनेमा हळूहळू मोठा होतो आहे, प्रगल्भ होतो आहे. पण याच माझं दुसरं असंही एक मत आहे की सिनेमा प्रगल्भ होतो म्हणजे काय होतो आहे, तो गोष्ट धरून आहे का, गोष्टीला धरून आहे का, आपलं आपलं जे जिस्ट आहे त्याला धरून आहे का. तर तो जरी किती लार्ज अँड लाईफ असला, बाकीचे सिनेमे कितीही तामझामवाले असले, ॲक्शनवाले असले, सगळं असलं, तरी खरी गोष्ट, मनातली गोष्ट, नाते जपणारी गोष्ट, गावपण जपणारी गोष्ट, हे आपण सोडता कामा नये, आणि ते हे सगळं या सिनेमात आहे. तर मला वाटतं खरा हा सिनेमा आहे, तर आपण हाही बघावा. पहिला सिनेमा आहे, तुझं अपील झालंच पाहिजे. माझ्यासाठी पहिला सिनेमा आहे आणि ऑफकोर्स जे कैलाश म्हणाला तेच आहे की आपण खूप लार्जर दॅन लाईफ आणि असे सगळे सिनेमे बघतो आहे, पण खूप म्हणजे असं काय म्हणू, पावभाजी चायनीज बिनीज खाल्ल्यानंतर मग आपण डाळ भात खातो ना, मग डाळ भात खायला पाहिजे, तो तुम्ही या खायला थिएटर. मुंबईची मुली हा डाळ भात नाही आहे सिनेमा. हा झणझणीत ठेचा भाकर आहे, तो यावा, तो खावा, बघावा, एन्जॉय करावा. थोडा डाळ भात, कधी थोडा ठेचा, असं पण आम्हाला बघायला मिळेल मिक्सर. थँक्यू सो मच दोघांनाही, ऑल द व्हेरी बेस्ट सिनेमासाठी. थँक्यू. थँक्यू.